महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीत 9,50,00,000 मतदार आहेत. या मतदारांमध्ये केवळ 2% मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. एकूण 4,90,00,000 पुरुष मतदार असून 4,60,00,000 महिला मतदार आहेत. त्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 16,90,000 मतदारांचा समावेश आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ 2 ते 3% मतदारांचं निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात. त्यामुळे प्रत्येक मताचं मूल्य महत्वाचं ठरतं, जे लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील 36 पैकी 5 जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. हे जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नंदुरबार, गोंदिया, भंडारा आहेत. महिला मतदारांनी मतदान अधिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. राज्यात 30 ते 35 वयोगटातील 2 कोटी मतदार असून 20 ते 30 वयोगटातील 1,80,00,000 मतदार आहेत. 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या 18,60,000 जास्त आहे. 1957 संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली होती, तेव्हा मतदानाची टक्केवारी 60.36% होती. 2019 ती 61.44% वाढली. दरम्यान 11 निवडणुका झाल्या असल्या तरी सरासरी मतदान फक्त 62% इतकंच झालंय. नक्षलवाद आणि दहशतवादामुळे मतदान कमी होत असं मानलं जातं, पण परिस्थिती आता बदलली आहे. लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी 80% आहे, त्यामुळे महाराष्ट्रातही मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जर तुम्हाला राज्याचा आणि देशाचा विकास हवा असेल तर मतदान करा आणि लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा.